Hello, my name is Rushi Sejatupe. I am class 5th standard. My school name is Raigad Jilla Parishad. मी तुम्हाला गोल्ड इंग्लिश पुस्तकामधली गोल्डन फिदर धडा वाचून दाखवणार आहे. पेज नंबर 6 वाचूया. द गोल्डन फिदर. वन डे द किंग वॉज टेकिंग द वॉक. एका दिवशी एक राणी जंगलात म्हणजे तिच्या गार्डनमध्ये फिरायला चालली होती. इन हर गार्डन विथ द फाउंड द बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. ती जेव्हा वॉक करताना तिला मस्त खूप सुंदर आणि सोनेरी पीस भेटला आणि ती पुढं घरी राजमहलात जायला निघाली. तिथे तिला भेटला द शी मॅट अ लिटल मॅन. ही सॅड. तिला तिथे बुटका माणूस भेटला आणि तिला म्हणाला इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव मी यू द बिग ब्युटिफुल डायमंड्स. म्हणजेच की तू मला हा पंख दिला तर मी तुला 3 मोठे मोठे हे देईन मोती देईन मोती. ती म्हणाली सॉरी सर द किंग म्हणजे सॉरी मी नाही देऊ शकत. मग ती परत गेली राजमहाराकडं चालत. Then she met a old woman. तिला भेटली एक म्हातारी बाई. द ओल्ड वुमन सॅड इफ यू गिव मी दॅट फिगर आय वॉल गिव मी नेकलेस ऑफ 21+. म्हणजेच ती बाई बोलली की तू मला जर हा फिगर देशील मी तुला 21 पल्स म्हणजे 21 लाखाचा तुला मी मोत्याचा हार देईन. ती म्हणाली सॉरी सेट मी म्हणजे मी म्हणाली मी नाही देऊ शकत. देन शी मॅट अ किंग. द किंग सॅड इफ यू गिव मी दॅट फिगर आय वॉल दी 99 गोल्ड कॉइन. तिला जाताना एक राजा भेटला. राजा म्हणाला जर तू मला हा पीस देशील तर मी तुला म्हणजे 90 सोन्याची नाणी देईन. ती सॉरी सर द किंग. ती म्हणाली नाही. मग तिला तिचा मुलगा